पुन्हा एकदा जिल्ह्यातील महापुरुष आणि थोर नेत्यांची जयंती ही लोकोत्सव म्हणून साजरी करावी तसंच कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी असं आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केलं पोलीस अधीक्षक कार्यालयात आज झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यात महापुरुष तसंच थोर नेत्यांच्या जयंतीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात येत्या काही दिवसांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शिवजयंती तसंच काही उत्सव साजरे होत आहेत सर्व लोकोत्सव सुरळीत पार पडावेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आज जिल्ह्यातील विविध पक्ष संघटना आणि नागरिकांच्या शांतता समितीची बैठक घेण्यात आली महापुरुष आणि थोर नेत्यांची जयंती ही लोकोत्सव म्हणून साजरी करावी तसंच नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुबेदार यांनी केलं शाहू महाराजांच्या या पुरोगामी नगरीत शांततेसाठी बैठक घ्यावी लागणं ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तसंच विनापरवाना फलक लावणाऱ्यांवरही पोलिसांची नजर राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितलं जयंती सण आणि उत्सव कालावधीत वातावरण कलुषित होऊ नये यासाठी पक्ष संघटनांसह पोलिसांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलं न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळून स्टेरिओ बॉक्स लावण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली यावेळी महापौर स्वाती येऊलुजे वसंतराव मुळीक दिलीप देसाई बबन रानगे उत्तम कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे श्रीनिवास घाडगे गृह पोलीस उपाधीक्षक सतीश माने शहर पोलीस उपाधीक्षक डॉ प्रशांत अमृतकर सूरज गुरव कृष्णात पिंगळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते